प्रीवियस वीडियो मध्ये आपण युनिट नंबर 1 एसी फंडामेंटल्स एंड सिंगल फेज सीरीज सर्किट आपण सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क्स, ऍक्टिव पॅसिव, लंप्ड डिस्ट्रीब्युटेड, युनिलॅटरल बायलॅटरल, लिनियर नॉन लिनियर, त्याचबरोबर सर्किट एलिमेंट्स, रेजिस्टर अँड रेजिस्टन्स, त्यांची डेफिनेशन, युनिट, सिम्बॉल, कंडक्टन्स, कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स, कन्स्ट्रक्शन, सिम्बॉल, युनिट, इंडक्टर्स म्हणजे काय, इंडक्टर्सची डेफिनेशन, युनिट, सिम्बॉल इत्यादी सिलेबस टॉपिक आपण मागील व्हिडिओमध्ये कव्हर केला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 1.4 जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. जनरेशन म्हणजे निर्मिती, अल्टरनेटिंग व्होल्टेजची निर्मिती, वीज निर्मिती ज्याला आपण म्हणतो ती कशा पद्धतीने होते हे ॲक्च्युअलमध्ये पाहणार आहोत. तर ह्या टॉपिकवरती मी येथे क्वेश्चन पिन आउट केलेला आहे, एक्सप्लेन हाऊ सायनोसुडल एसी व्होल्टेज इज जनरेटेड बाय युझिंग सिम्पल वन लूप जनरेटर. ओके, एक्सप्लेन म्हणजे एक्सप्लेन करा, हाऊ कसे सायनोसुडल एसी व्होल्टेज इज जनरेटेड, सायनोसुडल एसी व्होल्टेज हे कशा पद्धतीनं जनरेट केला जातो, बाय बाय म्हणजे च्याद्वारे, युझिंग सिम्पल वन लूप जनरेटर. ओके, युझिंग सिम्पल म्हणजे साधा, वन लूप म्हणजे एक वेटोळा असलेला जनरेटरद्वारे एसी व्होल्टेज सायनोसुडल हे कशा पद्धतीने जनरेट केली जाते हे एक्सप्लेन करा. ओके, लेट अस सी नाव. चला तर आता बघूया, द जनरेशन ऑफ द साइन वेव युझिंग सिम्पलेस्ट टाईप ऑफ अल्टरनेटर कॉल्ड सिंगल टर्न ऑर सिंगल लूप अल्टरनेटर. ओके, लेट अस सी द जनरेशन ऑफ साइन वेव युझिंग द सिम्पलेस्ट टाईप ऑफ अल्टरनेटर. ओके, एक साधा प्रकारचा अल्टरनेटर कॉल्ड सिंगल टर्न म्हणजे एकच वेटोळे असलेला ऑर किंवा सिंगल लूप, लूप म्हणजेच पण वेटोळा, सिंगल टर्न म्हणजे सुद्धा एक वेडा. ओके, अल्टरनेटरचा एक साधा टर्न किंवा सिम्पल लूप असलेल्या जनरेटरच्या प्रकाराच्या मदतीने साध्या साइन वेव कशा पद्धतीने निर्माण केली जाते आपण पाहूयात. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधणी, रचना. ओके, पहा, द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल टर्न अल्टरनेटर, द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल टर्न अल्टरनेटर इज शोन इन फिगर 1.4.1a. कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल टर्न अल्टरनेटरची जी कन्स्ट्रक्शन आहे, बांधणी आहे, अशा प्रकारची जी फिगर आहे ती फिगर 1.4.1a दाखवलेली आहे, आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. दिस अल्टरनेटर कन्सिस्ट म्हणजे समाविष्ट असणे, या अल्टरनेटरमध्ये ऑफ ए परमनंट मॅग्नेट विथ टू पोल्स नॉर्थ अँड साऊथ. ओके, या अल्टरनेटरमध्ये समाविष्ट आहे परमनंट मॅग्नेट, परमनंट म्हणजे फिक्स, कायमचा मॅग्नेट, चुंबक, विथ टू, दोन पोल आहेत चुंबकाचे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, अँड अ सिंगल टर्न रेक्टँग्युलर कॉईल, आणि एक साधा सिंगल एकच टर्न असलेला आयताकृती कॉईल आहे, मेड अप ऑफ सम कंडक्टिंग मटेरियल. ओके, ती जी कॉईल आहे ती कंडक्टिंग मटेरियलपासून बनलेली आहे, ॲल्युमिनियम किंवा कॉपरची ती कॉईल असेल, एकच वेटोळ असलेली सिंगल टर्न रेक्टँग्युलर आयताकृती कॉईल. ओके, आणि ती काय आहे, परमनंट मॅग्नेट नॉर्थ आणि साऊथ पोल याच्यामध्ये ठेवलेली आहे, ॲज शोन इन फिगर 1.4.1b. फिगर 1.4.1b दाखवल्याप्रमाणे द सिंगल टर्न कॉईल इज मेड फ्रॉम टू कंडक्टर्स ए अँड बी. ठीक आहे, सिंगल टर्न कॉईल जी आहे ती दोन वाहकांपासून बनलेली आहे, ए आणि बी. ओके, सिंगल टर्न जी कॉईल आहे एकच वेटोळे असलेली सिंगल टर्न कॉईल इज मेड फ्रॉम, बनवलेली आहे ज्यापासून, टू कंडक्टर्स ए अँड बी, दीज कंडक्टर्स आर कनेक्टेड टू इच अदर. हे दोन कंडक्टर आहेत ते एकमेकाला कनेक्टेड केलेले आहेत, इच अदर म्हणजे एकमेकांना, ऑन वन एंड, एका टोकाकडे, व्हेअर ॲज जसे की दुसरा टोक जो आहे देअर अदर एंड्स. ओके, त्यांचे दुसरे टोक C1 अँड C2 आर कनेक्टेड, C1 अँड C2 आर कनेक्टेड टू द स्लिप रिंग्स माउंटेड ऑन द शाफ्ट. ओके, स्लिप रिंगला, त्यांचे दुसरे टोक हे स्लिप रिंगला कनेक्टेड आहे जो की माउंटेड केलेला आहे, बसवलेला आहे शाफ्टवरती. द कॉईल कॅन रोटेट अराउंड इट्स ओन ॲक्सिस. ओके,
ठीक आहे. द कॉईल फिरू शकते त्याच्या स्वतःच्या अक्षाभोवती ॲक्सिसभोवती इन क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने और अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. डिरेक्शन, द कॉईल कॅन रोटेट अराउंड इट्स ओन ॲक्सिस इन क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, कॉईल जी आहे ती स्वतःच्या ॲक्सिसभोवती फिरू शकते घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. द स्लिप रिंग्स C1 अँड C2 आर कनेक्टेड टू द कॉईल. मग स्लिप रिंग C1 अँड C2 जे आहेत ते कॉईलला कनेक्ट केलेले असतात. द स्लिप रिंग्स रोटेड अलॉंग विथ शाफ्ट. स्लिप रिंग्ससुद्धा शाफ्टभोवती शाफ्टसोबत फिरतात. द ब्रशेस डू नॉट रोटेट. मग ब्रशेस हे काय आहेत, बाहेर एक्सटर्नल कनेक्शनसाठी ब्रशेस आहेत जे की स्लिप रिंगला कनेक्ट असतात, ते फिरत नाही आहेत. ओके, दे डू नॉट रोटेट, दे आर स्टेशनरी, ते स्थिर असतात. अँड रेस्टिंग ऑन द स्लिप रिंग्स, स्लिप रिंग्सवरती ते अरेस्ट केलेले असतात, थांबवलेले असतात. इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आर मेड टू ब्रशेस. इलेक्ट्रिकल कनेक्शन जे आहे ते ब्रशेसला केलेले असतात, ॲज शोन इन फिगर 1.4.1A. अ रेझिस्टन्स आर, एक रोधक जोडलेला असतो, इज कनेक्टेड बिटवीन टू ब्रशेस. दोन ब्रशेसच्या मध्ये एक रेझिस्टन्स आर जो रोधक आहे तो कनेक्ट केलेला असतो. जनरेशन ऑफ AC व्होल्टेज. आता ॲक्च्युअलमध्ये वीज निर्मिती किंवा AC व्होल्टेजची निर्मिती कशी होते बा, रेफर फिगर 1.4.1B. दिस सिंगल टर्न कॉईल इज रोटेड इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन इन द फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय द परमनंट मॅग्नेट. ओके, कायम चुंबकाद्वारे ज्या फ्लक्स क्रिएट केल्या जातात, ओके, फ्लक्स म्हणजे जो चुंबकीय प्रवाह जो आहे त्याच्यामध्ये जी सिंगल टर्न असलेली कॉईल आपण फिक्स केली होती ती अँटी क्लॉकवाईज दिशेने रोटेट होते, फिरते. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे, आपण फिगर 1.4.1A इथं पाहू शकतो. ओके, इथं पाहू शकतो. अजून थोडं डिस्क्रिप्शन आहे. ड्यू टू रोटेशन. ओके, ड्यू टू रोटेशन म्हणजे फिरण्यामुळे, कॉईलच्या फिरण्यामुळे. द कंडक्टर्स A and B, दोन कंडक्टर आहेत. ओके, कंडक्टर्स A and B कट द मॅग्नेटिक लाईन्स. मॅग्नेटिक लाईन्स ते कापतात, चुंबकीय रेषा त्या काय करतात, कट करतात, कापतात. ऑफ फ्लक्स, फ्लक्स म्हणजे प्रवाहाने निर्माण केलेल्या चुंबकीय रेषा त्या कट करतात. प्रोड्यूस्ड बाय परमनंट मॅग्नेट, ज्या की परमनंट मॅग्नेट कायम चुंबकाद्वारे निर्माण झालेल्या असतात त्या. अकॉर्डिंग टू द फॅरेडेज लॉ. ओके, अकॉर्डिंग टू द फॅरेडेज लॉ. ओके, फॅरेडेज यांच्या नियमानुसार ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युतचुंबकीय प्रेरण, विद्युतचुंबकीय प्रेरण. इंडक्शन म्हणजेच काय, प्रेरण, विद्युत प्रवर्तन. ओके, विद्युतचुंबकाच्या विद्युत प्रवर्तनामुळे फॅरेडे यांच्या नियमानुसार NEMF. ओके, NEMF, EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इंड्यूस्ड. इज इंड्यूस्ड म्हणजे प्रेरित होतो, त्या कॉईलमध्ये काय होतो, प्रेरित होतो, निर्माण होतो. इन टू द रोटेटिंग कंडक्टर्स. ड्यू टू दिस इंड्यूस्ड EMF, हे प्रेरित झालेल्या किंवा तयार झालेल्या EMFमुळे करंट फ्लो थ्रू द एक्स्टर्नल रेजिस्टर आर. करंट काय होतो, प्रवाहित व्हायला चालू होतो एक्स्टर्नल रेजिस्टन्स आर कनेक्ट केलेले त्याच्यामधून. ठीक आहे, इथं पाहू शकता फिगर 1.4.1A. अ सिंगल टर्न अल्टरनेटर. इथं सिंगल टर्न अल्टरनेटर आहे. हा शाफ्ट आहे, कॉईल A आणि B यांचे एक टोक इथे कनेक्ट केलेलं आहे एकमेकांना. दुसरे टोक आहेत ते C1 आणि C2, हे जे ब्रशेस आहेत, सॉरी, जे स्लिप रिंग्स आहेत त्यांना कनेक्ट केलेले आहेत. स्लिप रिंगच्या कडेलाच, अगदी कडेला चिकटून ब्रशेस काय केलेले आहेत, रेस्ट केलेले आहेत, ठेवलेले आहेत. ओके, त्या ब्रशेसद्वारे एक्स्टर्नल रेजिस्टर आर हा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. ओके, इलेक्ट्रिकल सर्किट्स कम्प्लीट होण्यासाठी हा रेजिस्टन्स आर कनेक्ट केलेला आहे. इथं पाहू शकता सिंगल टर्न कॉईल आहे, कंडक्टर A आणि B, आणि त्याचसोबत इथे बाहेर काय आहे, दोन परमनंट मॅग्नेट आहे ज्यांचे पोल आहेत नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, ओके, यांना आपण परमनंट मॅग्नेट म्हणूया. या दोन परमनंट मॅग्नेटमध्ये ही रेक्टँग्युलर कॉईलची रचना इथे फिक्स केलेली आहे. ओके, डिरेक्शन ऑफ रोटेशन कसा आहे, अँटी क्लॉकवाईज, घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज इथे पाहू शकता. ओके, अशा पद्धतीने ही रेक्टँग्युलर कॉईल, सिंगल टर्न कॉईल रोटेट होणार आहे. इथं पाहू शकता कंडक्टर 1, कंडक्टर 2, दोन्ही वेगवेगळ्या कंडक्टर्स आहेत. ओके, त्यांचे एक टोक एकमेकांना कनेक्ट केलेलं आहे, दुसरे टोक हे स्लिप रिंगला कनेक्टेड आहेत, टू द स्लिप रिंग C1 अँड C2. इथं पाहू शकता फिगर
बी अ सिंगल टर्न कॉइल, फिगर 1.4.1b अ सिंगल टर्न कॉइल. ठीक आहे, तर पहा द इंड्यूस्ड EMF, ओके, जे प्रेरित झालेला इंड्यूस्ड EMF आहे इलेक्ट्रोमोटिव फोर इन द सिंगल टर्न कॉइल इज गिवन बाय इक्वल्स टू BLV साइन थीटा. ओके, इक्वल्स टू BLV साइन थीटा. हेन्स म्हणून द शेप ऑफ इंड्यूस्ड व्होल्टेज, इंड्यूस्ड व्होल्टेजचा जो शेप आहे अँड करस्पॉन्डिंग पोझिशन आणि त्याच्याशी संबंधित जी स्थिती आहे इंड्यूस्ड व्होल्टेजची ऑफ द सिंगल टर्न कॉइल आर एज शोन इन फिगर 1.4.2. फिगर 1.4.2 इंड्यूस्ड व्होल्टेजची स्थिती दाखवलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही फिगर 1.4.2 शेप ऑफ इंड्यूस्ड EMF अँड करस्पॉन्डिंग पोझिशन ऑफ सिंगल टर्न कॉइल. इथे पाहू शकता फिगर 1.4.2 इथे दिलेलं आहे, शेप ऑफ इंड्यूस्ड EMF अँड करस्पॉन्डिंग पोझिशन ऑफ सिंगल टर्न कॉइल. ओके, इथं पहा हेन्स द शेप ऑफ इंड्यूस्ड व्होल्टेज अँड द करस्पॉन्डिंग पोझिशन ऑफ द सिंगल टर्न कॉइल आर एज शोन इन फिगर 1.4.2. धस अशा प्रकारे द सिंगल टर्न अल्टरनेटर प्रोड्युसेस अ सायनोसोडल व्होल्टेज. अशा प्रकारे सिंगल टर्न अल्टरनेटर जो आहे तो सायनोसोडल व्होल्टेज निर्माण करतो. इथे पहा 0 degree, 90 degree, 180 degree, 270 degree, 360 degree हे कॉइल रोटेशन होण्याच्या स्वतःभोवती जे होण्याचे ॲक्सिस दिलेले आहेत. ठीक आहे, आता इथे पहा शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे कॉइलचं रोटेशन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. इथे पहा नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, फ्लक्स जे आहेत, प्रवाह जो आहे तो आहे. ठीक आहे, ह्या चुंबकीय प्रवाहांना ज्यावेळी कॉइल ही थीटा इक्वल्स टू 90 degree म्हणजेच काय, जो कॉइल फिरण्याचा जो 90 degree कोन आहे काटकोनाचा त्यावेळी टच होतात, कट होतात, त्यावेळी काय असते मॅग्नेट्यूडची दिशा किंवा क्रिएट झालेल्या व्होल्टेजची पोझिशन कशी असते पहा, डिरेक्शन ऑफ रोटेशन. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ करंट दिलेला आहे. इथे पहा कंडक्टर्स कटिंग डायरेक्टली अक्रॉस फील्ड. ठीक आहे, कंडक्टर्स ज्यावेळी कट करतात डायरेक्टली अक्रॉस फील्ड क्षेत्राला EMF इज मॅक्झिमम पॉझिटिव्ह. ओके, 90 degree ज्यावेळी कंडक्टर्स कट करतात मॅग्नेटिक फील्डला किंवा चुंबकीय फील्डला, ओके, क्षेत्राला, त्यावेळी EMF कसा असतो, मॅक्झिमम असतो. इथे पहा EMF कसा आहे, मॅक्झिमम, हा 0 समथिंग व्हॅल्यू आता असं पकडूया आणि हा 90 degree मॅक्झिमम आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे अशा वेळी काय असणार आहे, कंडक्टरने मॅग्नेटिक फील्डला काटकोनात काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. ओके, इथंच दुसरी पोझिशन पाहूयात आपण, डिरेक्शन ऑफ रोटेशन दिलेलं आहे, रोटेशन. ओके, इथं पहा जसं की थीटा इक्वल्स टू 270 degree म्हणजे थीटा 270 degree असेल त्यावेळी. ठीक आहे, इथे ज्यावेळी थीटा इक्वल्स टू 90 degree असतो त्यावेळी कॉईल ए किंवा कंडक्टर ए इथे मॅग्नेटिक लाईन्सला कट करतो आणि थीटा इक्वल्स टू 270 degree असेल त्यावेळी कंडक्टर बी मॅग्नेटिक लाईन्सचा काटकोनात कट करतो. ओके, कंडक्टर्स कटिंग डायरेक्टली अक्रॉस फील्ड EMF इज मॅक्झिमम निगेटिव्ह. त्यावेळी काय असणार आहे, EMF असेल मॅक्झिमम परंतु तो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ओके, इथे पाहू शकता 270 degree. मग 0 degree, 180 degree आणि 360 degree कशा असणार आहेत व्होल्टेजची स्थिती. इथे पहा 360 degree स्थिती इथे दाखवलेली आहे. 180 degree असताना इथे 180 degree असताना इथे स्थिती दाखवलेली आहे आणि 0 degree असताना इथे स्थिती दाखवलेली आहे. काय दाखवलेलं आहे, इथे पहा थीटा इक्वल्स टू 0 degree, 180 degree, 360 degree ज्यावेळी असेल कंडक्टर्स मूव्हिंग पॅरलल टू लाईन. ओके, कंडक्टर्स काय असणार आहेत, लाईन्सला पॅरलल मूव्ह होत असणार आहेत ऑफ फोर्स, सो EMF इज मिनिमम. मग अशा वेळी काय असणार आहे, EMF काय असेल, मिनिमम असेल. फिगर 1.4.2 शेप ऑफ इंड्यूस्ड EMF अँड करस्पॉन्डिंग पोझिशन ऑफ सिंगल टर्न कॉइल. ओके, अशा पद्धतीने ही एक सायकल जी आहे ती आपल्याला मिळते व्होल्टेजची. इथे पाहू शकता इंड्यूस्ड EMF इन द कॉइल, इंड्यूस्ड EMF इन दी कॉइल. ठीक आहे, आता पहा काही व्याख्या आहेत सिलेबस टॉपिक 1.5 डेफिनेशन्स ऑफ व्हेरियस टर्म्स असोसिएटेड विथ वेवफॉर्म. डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या, व्हेरियस टर्म्स म्हणजे वेगवेगळ्या काही ज्या अटी आहेत, टर्म्स आहेत, असोसिएटेड विथ वेवफॉर्म्सच्या संबंधित, वेवफॉर्मच्या संबंधित. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू डिफाईन, या भागामध्ये आपण व्याख्या करायला जात आहोत की सम ऑफ द व्हेरी बेसिक बट इम्पॉर्टंट, काही मूलभूत परंतु महत्त्वाच्या टर्म्स ज्या आहेत रिलेटेड विथ AC क्वांटिटीज, AC अल्टरनेटिंग परिमाणाच्या संबंधित बेसिक परंतु महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण इथे डिफाईन करायला जात आहे. रिमेंबर दॅट, लक्षात ठेवा की
द ए सी क्वांटिटी कॅन बी करंट, मग ती ए सी परिमाणे क्वांटिटी म्हणजेच परिमाणे, ए सी अल्टरनेटिंग करंटची जे परिमाणे आहेत ते करंट असू शकतात, व्होल्टेज असू शकतात किंवा पॉवर, एनिथिंग काही असू शकतात, ठीक आहे. आता पहा, सम ऑफ द इम्पॉर्टंट टर्म्स आर, सम ऑफ द इम्पॉर्टंट टर्म्स आर, काही महत्त्वाच्या ज्या अटी आहेत, टर्म्स आहेत, त्या पहा. वेवफॉर्म, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, वेवफॉर्म, वेवफॉर्म म्हणजेच काय, तरंग किंवा ग्राफ, आलेख ज्याला आपण म्हणतो तरंग, ठीक आहे, इन्स्ट तरंग, ओके, वेवफॉर्म म्हणजे तरंग. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे क्षणोक्षणी तात्काळची किंमत. सायकल म्हणजे घटनाचक्र, आपण ज्याला म्हणतो सायकल म्हणजे घटनाचक्र. टाईम पिरियड, कालावधी, टाईम पिरियड म्हणजेच काय, कालावधी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. ॲम्प्लिट्यूड, मोठेपणा, ॲम्प्लिट्यूड, ओके, मोठेपणा, लेवल, आवाका ज्याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड. अँग्युलर व्हेलॉसिटी, कोनीय गती, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कोनीय गती. इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल अँगल, विद्युत किंवा यांत्रिक अँगल, कोन, एट्थ नंबरला, ओके, ठीक आहे. आता आपण ह्या ज्या व्याख्या आहेत, इम्पॉर्टंट टर्म्स ज्या आहेत, त्या वन बाय वन पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 1.5.1 वेवफॉर्म्स, इथे आपला क्वेश्चन नंबर 5 हा बनतो. डिफाईन द फॉलोइंग टर्म्स विथ रेफरन्स टू अल्टरनेटिंग क्वांटिटी. अल्टरनेटिंग परिमाणाच्या संबंधित ज्या फॉलोइंग टर्म्स आहेत त्यांच्या डेफिनेशन्स लिहा. वेवफॉर्म, सायकल, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, ओके. फर्स्ट आहे वेवफॉर्म. द वेवफॉर्म इज अ ग्राफ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एन ए सी क्वांटिटी अगेन्स्ट टाइम. वेवफॉर्म काय आहे, एक ग्राफ आहे, आलेख आहे, मॅग्निट्यूड म्हणजे आवाका लेवल पातळी ऑफ एन ए सी क्वांटिटी. ए सी परिमाणाची ही एक लेवल आहे अगेन्स्ट टाइम, टाइमच्या विरुद्ध, यालाच आपण वेवफॉर्म म्हणतो. वेवफॉर्म म्हणजेच तरंग. द वेवफॉर्म टेलस अबाउट इन्स्टंटेनियस, इन्स्टंट टू इन्स्टंट, ओके. वेवफॉर्म आपल्याला काय करते, माहिती सांगते. इन्स्टंटेनियस म्हणजे टाइम टू टाइम, इन्स्टंट टू इन्स्टंट, तात्काळ ज्या त्या वेळेची माहिती सांगते. चेंजेस इन द मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूडची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये चेंज होणाऱ्याची माहिती आपल्याला ती सांगते. ऑफ अँड ए सी वेवफॉर्म, ए सी वेवफॉर्मची, ओके. सिलेबस टॉपिक 1.5.2 इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस म्हणजे तात्काळ किंमत, क्षणोक्षणाची किंमत, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इथे पहा, द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अँड ए सी क्वांटिटी. इन्स्टंटेनियस म्हणजे तात्काळची जी किंमत आहे ए सी परिमाणाची, इज डिफाइंड ॲज द व्हॅल्यू दॅट क्वांटिटी. एक अशी किंमत आहे की दॅट क्वांटिटी ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम, ओके. ज्या त्या ठराविक वेळेमध्ये ती जी व्हॅल्यू सांगत आहे त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतो. तत्काळची व्हॅल्यू, क्षणोक्षणाची व्हॅल्यू, त्या वेळेची व्हॅल्यू, ओके. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इन फिगर 1.5.1 व्ही ऑफ टी वन, व्ही ऑफ टी वन, व्ही ब्रॅकेटमध्ये टी वन म्हणजे टी वनच्या वेळेची व्ही, टी वनचा जो सेकंद आहे त्यावेळेची किंमत, इज द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ए सी व्होल्टेज व्ही ऑफ टी. आता ही इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे व्ही ऑफ टी, त्याची किंमत टी वन असताना किती आहे, ॲट इन्स्टंट टी वन, ओके, ॲट इन्स्टंट टी वन, ठीक आहे. ऑर व्ही ऑफ टी टू किंवा व्ही ऑफ टी टू, इथे पहा, व्ही ऑफ टी टू, टाईम टी टू असताना व्ही ऑफ टी टू किती आहे, त्यावेळची त्याची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आपण म्हणतो, इज इट्स इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ॲट इन्स्टंट टी टू, ठीक आहे. इन्स्टंट म्हणजे क्षण, इन्स्टंट म्हणजे काय, क्षण. टी टू हा क्षण आहे, मग तो त्या क्षणाला काहीतरी टाईम असणार आहे, ओके. तसंच पहा, ठीक आहे, वन सायकल ऑफ द वेवफॉर्मची इज डायग्राम दाखवलेलं आहे 1.5.1. इथे पहा, व्ही ऑफ टी वन ही कशाची व्हॅल्यू आहे, तर व्ही ऑफ टीची, व्होल्टेज व्ही ऑफ टीची व्हॅल्यू टी वन ह्या इन्स्टंटला. इथं ती व्हॅल्यू दाखवते, काही दाखवते, ओके, टी वन. इथं पहा, टाईम टी वन दिलेलं आहे, टाईम टी वनच्या वेळेला व्ही ऑफ टीची व्होल्टेजची व्हॅल्यू किती होती, तर व्ही ऑफ टी वन होती, ओके. तसंच व्ही ऑफ टी टूची व्हॅल्यू किती होती, टी टूला एवढी होती, ठीक आहे, जे असेल ते असेल. परंतु इन्स्टंटेनियस व्हेरिएशन इन द इन्स्टंटेनियस जी किंमत आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर ठराविक टाईमला, त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतो, ओके, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ए सी क्वांटिटी, ठीक आहे. वेवफॉर्म अँड इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ एन ए सी व्होल्टेज फिगर 1.5.1 दाखवलेले आहे. कंटिन्यूड आहे, कंटिन्यूड आहे, सी ओ एन टी डी, कंटिन्यूड, ओके. इथं पहा, कंटिन्यूड. डेफिनेशन ऑफ सायकल, आता हा सायकलची जी डेफिनेशन आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे पहा, व्होल्टेज हा वाय ॲक्सिसवर घेतलेला आहे, आणि टाईम जो आहे तो, किंवा अँगल जो आहे तो कुठं आहे, एक्स ॲक्सिसवरती आहे, ठीक आहे. टाईम आणि ॲक्सिसवरती यांच्या विरुद्ध जी ॲम्प्लिट्यूड दाखवणार आहे, व्होल्टेजची जी व्हॅल्यू दाखवणार आहे, यालाच आपण ग्राफ म्हणतो, ओके, ग्राफ. सायकल, सायकल ही अत्यंत महत्त्वाची डेफिनेशन आहे. घटना चक्र, ज्याला आपण म्हणतो घटनाचक्र,
इन एन ए सी वेवफॉर्म, ए सी वेवफॉर्ममध्ये अ पर्टिक्युलर पोर्शन कन्सिस्टिंग ऑफ वन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्ट रिपीट मेनी टाइम्स. ओके, इन एन ए सी वेवफॉर्म, ए सी वेवफॉर्ममध्ये अ पर्टिक्युलर पोर्शन, एक ठराविक भाग जो आहे कन्सिस्टिंग, की ज्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट रिपीट होत असतो, ओके, पुन्हा पुन्हा येत असतो, मेनी टाइम्स, कित्येक वेळा. ओके, इच रिपिटेशन कन्सिस्टिंग ऑफ, प्रत्येक रिपिटेशनमध्ये, प्रत्येक पुन्हा पुन्हा येण्याच्या स्थितीमध्ये कन्सिस्टिंग, त्याच्यामध्ये समाविष्ट असतो ऑफ वन पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह आणि एक त्याच्याचसारखा दिसणारा आयडेंटिकल निगेटिव्ह पार्ट, इज कॉल्ड ॲज वन सायकल ऑफ द वेवफॉर्म. त्यालाच आपण काय म्हणतो, एक सायकल म्हणतो, वेवफॉर्मची एक सायकल म्हणतो. इथे पहा, एक पॉझिटिव्ह आणि एक त्याच्याचसारखा दिसणारा निगेटिव्ह, असे जे सायकल आहे. आता ही एक सायकल आहे, वन सायकल टू पाय रेडियन्स, एक सायकल जी आहे ती टू पाय रेडियन्स इतकी आहे, म्हणजेच 360 डिग्रीची आहे एक सायकल. ओके, अशा सायकल ज्या रिपीट होतात, मेनी टाइम्स रिपीट होतात, त्यांना आपण सायकल म्हणतो, घटनाचक्र म्हणतो. ओके, रेफर फिगर 1.5.1a. अ सायकल कॅन स्टार्ट ॲट एनी पॉईंट. सायकल ही कोणत्याही पॉईंटपासून स्टार्ट होऊ शकते ऑन द वेवफॉर्म, वेवफॉर्मवरती पॉईंट ए, अँड इट एंड्स व्हेन अँड आयडेंटिकल पॉईंट इज ऑप्टेनड पॉईंट बी. ओके, सायकल ही कोणत्याही पॉईंटपासून सुरुवात होऊ शकते. बघा, पहा इथे 0°, 90°. आता ही जी सायकल आहे ती 90°मध्ये स्टार्ट झालेली आहे पॉईंट ए, त्याच्यासारखा सेम पॉईंट बी परंतु निगेटिव्हमध्ये असणारा प्राप्त झाल्यावर तिथं आपण काय म्हणू शकतो, एक सायकल कम्प्लीट झाली. ओके, इथं पाहू शकता पॉईंट बी ह्याच्यासारखा परंतु विरुद्ध दिशेने दिसणारा काय आहे, आयडेंटिकल पॉईंट आहे, आयडेंटिकल पॉईंट आहे. इथं एक सायकल कम्प्लीट होत आहे, इथे पहा वन सायकल. ओके, तर पहा, अ सायकल कॅन स्टार्ट ॲट एनी पॉईंट ऑन द वेवफॉर्म पॉईंट ए अँड इट एंड्स व्हेन अँड आयडेंटिकल पॉईंट इज ऑप्टेनड, ऑप्टेन म्हणजे मिळणे पॉईंट बी, ॲज शोन इन फिगर 1.5.1b. इफ द वेवफॉर्म इज प्लॉटेड बाय प्लॉटिंग अँगल्स, जर का आपण ती वेवफॉर्म प्लॉट केली, ओके, प्लॉटेड बाय प्लॉटिंग अँगल्स, प्लॉट करणे म्हणजे टिपणे, ठीक आहे, टिपणे तिथे प्लॉट करणे, प्लॉटेड म्हणजे रचने तिथं, ठीक आहे. इफ द वेवफॉर्म इज प्लॉटेड बाय प्लॉटिंग अँगल ऑन एक्स ॲक्सिस, अँगल हा एक्स ॲक्सिसवर घेतला, इन प्लेस ऑफ टाईम, टाईमच्या ठिकाणी, देन सायकल इज दॅट पोर्शन, देन मग सायकल हा एक भाग होतो की दॅट पोर्शन ऑफ द वेवफॉर्म करस्पॉन्डिंग टू अँगल. ओके, मग सायकल काय होईल, अँगलच्या संबंधित असणारी एक तो भाग होईल ऑफ 2π radians, 2π radians. ॲज शोन इन फिगर 1.5.1b, वन सायकल इक्वल्स टू 2π radians म्हणजेच 360°. एका सायकलची जी अँगल असणार आहे ती किती असणार आहे, 360°. ओके, इथं पाहू शकतो फिगर 1.5.1b दाखवल्याप्रमाणे. ओके, इथं फक्त काय केलेलं आहे, एक्स ॲक्सिसवरती पूर्वीच्या डायग्राममध्ये टाईम होता, तिथं आता अँगल घेतलेले आहेत. ओके, मग ही सायकल काय झाली, अँगलच्या स्वरूपात आलेली आहे, म्हणजेच एक सायकल म्हणजेच काय, 2π radians इक्वल्स टू 360°, 360°. सिलेबस टॉपिक 1.5.4, टाइम पीरियड. टाइम पीरियड म्हणजेच काय, कालावधी और पीरियडिक टाइम, एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम. ओके, कालावधी, टाइम पीरियड टी इज डिफाइंड ॲज, टाइम पीरियड टीची व्याख्या आपण अशा पद्धतीने करू शकतो की द टाइम टेकन इन सेकंड. ओके, सेकंदमध्ये टाइम जो घेतलेला आहे बाय द वेवफॉर्म, वेवफॉर्मने ऑफ एन ए सी क्वांटिटी, ए सी क्वांटिटीच्या वेवफॉर्मने सेकंदमध्ये जो घेतलेला टाइम आहे टू कम्प्लीट वन सायकल, एक घटनाचक्र कम्प्लीट करण्यासाठी, आफ्टर एव्हरी टी सेकंड. ओके, मग प्रत्येक टी सेकंदानंतर द सायकल रिपीट्स इट सेल्फ, घटनाचक्र काय होणार आहे त्याच्या इट सेल्फ काय होणार आहे, रिपीट होणार आहे, ॲज शोन इन फिगर 1.5.t. देअरफॉर टाइम पिरियड टी, म्हणून घटना कालावधी जो आहे टाइम पिरियड टी इक्वल्स टू टाइम करस्पॉन्डिंग टू वन सायकल, एक सायकल कम्प्लीट होण्यासाठी जो टाइम आहे तो टाइम पिरियड टी असेल, करस्पॉन्डिंग म्हणजे त्यासंबंधित, ठीक आहे. इथं पहा फिगर 1.5.2, कन्सेप्ट ऑफ टाइम पिरियड टी. इथं पहा व्होल्टेज वर्सेस टाइम, हा एक ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये ए सी क्वांटिटी आपणाला दिसते आहे. ओके, इथं टी, कॅपिटल टी जो दिसतो आहे तो टाइम टी असेल, एक सायकल कम्प्लीट होते इथं, कारण एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल इथं कट होते, इथं संपते. वन सायकल टाइम इक्वल्स टू कॅपिटल टी सेकंड, एक सायकल कम्प्लीट होण्यासाठी टाइम किती लागला आहे, कॅपिटल टी इतका सेकंद, इक्वल्स टू टाइम पिरियड, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, टाइम पिरियड, कारण तिथून पुढे ती ए सी क्वांटिटी काय होते, त्याच पद्धतीनं रिपीट होते. ओके, वेवफॉर्म रिपीट्स आफ्टर टी सेकंड, वेवफॉर्म रिपीट्स आफ्टर
टी सेकंद, कैपिटल टी सेकंदानंतर काय होते, वेवफॉर्म रिपीट व्हायला चालू होते, म्हणजे एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, टाइम पीरियड टी. ओके, सिलेबस टॉपिक 1.5.5 फ्रिक्वेन्सी अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे फ्रिक्वेन्सी. MSVT च्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, वारंवारता. फ्रिक्वेन्सी इज डिफाइंड ॲज, फ्रिक्वेन्सीची व्याख्या अशा पद्धतीने करू शकतो की द नंबर ऑफ सायकल्स. ओके, नंबर ऑफ सायकल्स, असंख्य घटनाच्या चक्र जे आहेत, नंबर ऑफ सायकल्स जे आहेत, कम्प्लीटेड बाय अन अल्टरनेटिंग क्वांटिटी, अल्टरनेटिंग परिमाणाने नंबर ऑफ सायकल्स कम्प्लीट करणे इन वन सेकंद, एका सेकंदामध्ये, इन वन सेकंद, इथं पाहू शकता इन वन सेकंद, एका सेकंदामध्ये अल्टरनेटिंग क्वांटिटीने नंबर ऑफ सायकल्स कम्प्लीट करणे, त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. इट इज डिनोटेड बाय, आणि आपण ते काय करतो, दर्शवतो स्मॉल एफद्वारे. ओके, फ्रिक्वेन्सी ही स्मॉल एफद्वारे दर्शवली जाते, अँड इट्स युनिट आर सायकल पर सेकंड. ओके, सायकल्स पर सेकंड, सायकल्स पर सेकंड, प्रति सेकंदाला किती सायकल्स, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. ऑर हर्ट्स, फ्रिक्वेन्सीचा युनिट आहे हर्ट्स, कॅपिटल एच स्मॉल झेड. ॲज द टाइम पिरियड टी इज द टाइम इन सेकंड, ॲज द टाइम पिरियड टी हा जो आहे तो टाइम पिरियड इन सेकंडमध्ये आहे, पर सायकल डिनोटेड बाय सेकंड्स पर सायकल, पर सायकल सेकंड्स पर सायकल. हेन्स रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड इज ॲज फॉलोज. मग जो टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी वारंवारता संबंधितचा जो संबंध आहे तो खालीलप्रमाणे दाखवलेला आहे. फ्रिक्वेन्सी स्मॉल एफ इक्वल्स टू सायकल छेद सेकंड, सायकल पर सेकंड इक्वल्स टू, सायकल किती आहेत, वन. ओके, आता सेकंड म्हणजेच काय, वन अपॉन व एक छेद सेकंद पर सायकल. ओके, सेकंड पर सायकल. आता हा जो छेदातला जो सायकल, छेदातला सेकंद आहे, सेकंडच्या छेदातला जो सायकल आहे तो वर जाईल. ओके, म्हणून फ्रिक्वेन्सी सायकल पर सेकंद होईल. तर सेकंद पर सायकलची व्हॅल्यू कॅपिटल टी इतकी ठेवली तर वन अपॉन टी येते, म्हणजेच फ्रिक्वेन्सी अफ इक्वल्स टू वन अपॉन टी हर्ट्झ, एक छेद टी आपण त्याला म्हणू शकतो. तर इथे पहा पुन्हा, देअरफोर ॲज द टाइम पिरियड इन्क्रीजेस, म्हणून टाइम पिरियड जर वाढवला तर फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, फ्रिक्वेन्सी काय होईल, वारंवारता कमी होईल. ओके, अँड व्हाईस वर्सा ॲज शोन इन फिगर 1.5.3. इकडे पहा, टाइम पिरियड जर वाढवला म्हणजे टाइम जर अजून लांबवला तर काय होईल, सायकल्स रिपीट व्हायला वेळ लागेल ना, म्हणून आपल्याला फ्रिक्वेन्सी तिथे कमी मिळेल. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, एका सेकंदामध्ये किती सायकल्स कम्प्लीट होतात, पास होतात, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. ठीक आहे, मग टाईम जर तुम्ही वाढवला तर साहजिकच आहे तिथं सायकल्स कम्प्लीट होण्यासाठी वेळ लागेल आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी मिळेल. म्हणून देअरफोर ॲज द टाइम पिरियड इन्क्रीजेस, जसजसा तुम्ही टाइम पिरियड इन्क्रीज कराल तसंच फ्रिक्वेन्सी काय होईल, कमी होईल. अँड व्हाईस वर्सा ॲज शोन इन फिगर 1.5.3, हे पूर्वीच्या फॉर्म्युलानुसार पण सिद्ध झालेलं आहे. एफ इक्वल्स टू 1/T होता, म्हणजेच टाइम पिरियड जास्त तर फ्रिक्वेन्सी कमी. दस ॲज वी डिक्रीज द टाइम पिरियड, म्हणून आपण टाइम पिरियड जर कमी केला, इकडे आणला, ओके, डावीकडे आणला, टाइम पिरियड असा असा कॉम्प्रेस केला डावीकडे, टाइम पिरियड टी, द फ्रिक्वेन्सी इन्क्रीज ॲज देअर आर मोर नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. मग तिथे काय होईल, फ्रिक्वेन्सी वाढेल, अधिक नंबर मिळतील प्रति सेकंदाला. इथे पहा, व्होल्टेज ऑर करंट वर्सेस टाइमचा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये AC व्होल्टेज, AC वेवफॉर्म दाखवलेला आहे लो फ्रिक्वेन्सीची, कारण इथे टाइम पिरियड कसा दाखवलेला आहे, जास्त आहे. ओके, फिगर 1.5.3A, आता इथे पहा दुसऱ्या फिगरमध्ये, फिगर 1.5.3B काय आहे, टाइम पिरियड अगदी कमी आहे, टाइम पिरियड अगदी कमी आहे. टाइम पिरियड कमी असल्यामुळे आपल्याला नंबर ऑफ सायकल्स काय मिळतात, जास्त मिळतात, नंबर ऑफ सायकल्स जास्त मिळतात, म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त. ठीक आहे, म्हणजेच टाइम कमी फ्रिक्वेन्सी जास्त, टाइम जास्त फ्रिक्वेन्सी कमी. ओके, हा व्होल्टेज ऑर करंट वाय ॲक्सेसवरती वर्सेस एक्स ॲक्सेसवरती टाइम हा ग्राफ आहे, फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीज्ड. फिगर 1.5.3, इफेक्ट ऑफ चेंज इन टाइम पिरियड टी, इफेक्ट म्हणजे परिणाम, चेंज इन टाइम पिरियड, टाइम पिरियडच्या बदलाच्या परिणामानुसार ऑन द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी वारंवारते किमतीवरती. सिलेबस टॉपिक 1.5.6, ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूड म्हणजेच आवाका. ओके, लेवल. ओके, ॲम्प्लिट्यूड म्हणजे आवाका, लेवल, मोठेपणा, विशालता. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड इथे पहा, द मॅक्झिमम व्हॅल्यू, जास्तीची व्हॅल्यू, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू, ऑर पीक व्हॅल्यू, पीक म्हणजे मोठी व्हॅल्यू, ऑफ एन AC क्वांटिटी, AC क्वांटिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज इट्स मॅग्निट्यूड, त्यांना त्यांची किंमत किंवा व्हॅल्यू किंवा लेवल किंवा आवाका आपण त्याला म्हणतो. दिस शोन इन फिगर 1.5.4,
द ॲम्प्लिट्यूड इज डिनोटेड बाय व्ही एम. आपण ॲम्प्लिट्यूड हे व्ही एमच्या स्वरूपात दर्शवतो. फॉर व्होल्टेज आय एम, ओके आय एम. फॉर करंट, ठीक आहे, आय एम हे करंटसाठी, व्ही एम म्हणजे व्होल्टेजसाठी, वेफॉर्म एटसेट्रा. इथे पहा फिगर 1.5.4 कन्सेप्ट ऑफ ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे. वाय ॲक्सिसवरती व्होल्टेज घेतलेला आहे आणि एक्स ॲक्सिसवरती टाईम दिलेला आहे. व्ही एम म्हणजेच काय? मॅक्झिमम व्होल्टेज, पीक व्होल्टेज, मॅक्झिमम व्हॅल्यू, त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. ॲम्प्लिट्यूड व्ही एम इक्वल्स टू मॅक्झिमम व्हॅल्यू. सिलेबस टॉपिक 1.5.7 पीक अँड पीक टू पीक व्होल्टेज. पीक अँड पीक टू पीक, पीक म्हणजे मोठे, पीक अँड पीक टू पीक, मॅक्झिम पीक टू पीक, मोठ्यात मोठी व्होल्टेज. ठीक आहे, इथे पहा डिफाईन प्रश्न आहे, पीक ऑर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी, अल्टरनेटिंग परिमाणाची मॅक्झिमम व्हॅल्यू डिफाईन करा. ठीक आहे, फिगर 1.5.5 पीक अँड पीक टू पीक व्हॅल्यू दाखवलेले आहे. व्होल्टेज वर्सेस टाईम असणारा हा जो काय ग्राफ आहे त्याच्यामध्ये पीक व्हॅल्यू आणि जो निगेटिव्ह हाफ सायकलला पीक व्हॅल्यू दिलेलं आहे यालाच आपण पीक टू पीक व्ही पी पी अशी व्हॅल्यू म्हणतो, पीक टू पीक व्होल्टेज. ठीक आहे, डेफिनेशन पहा, पीक व्होल्टेज, पीक म्हणजेच मोठी व्होल्टेज, इज द व्होल्टेज मेजर्ड, मेजर्ड करणे म्हणजे मोजणे, फ्रॉम बेसलाईन, बेसलाईनपासून व्होल्टेज जी मेजर्ड केलेलं आहे, ऑफ अँड ए सी वेफॉर्म टू इट्स मॅक्झिमम ऑर पीक लेवल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. यालासुद्धा आपण काय म्हणतो? ॲम्प्लिट्यूड असे म्हणतो. पीक व्होल्टेज इज डिनोटेड बाय व्ही एम ऑर व्ही पी. पीक व्होल्टेज जो आहे तो व्ही एम किंवा व्ही पी द्वारे दर्शवला जातो. फॉर अ टिपिकल साईन वेव, ओके, वैशिष्ट्यपूर्ण साईन वेवसाठी, टिपिकल म्हणजेच काय? वैशिष्ट्यपूर्ण साईन वेवसाठी, द पॉझिटिव्ह पीक व्होल्टेज, पॉझिटिव्हचा पीक व्होल्टेज आहे, इज इक्वल टू द निगेटिव्ह पीक व्होल्टेज. पॉझिटिव्ह जितका पीक व्होल्टेज असेल तितकाच निगेटिव्ह पीक व्होल्टेज असणार आहे टिपिकल साईन वेवसाठी, वैशिष्ट्यपूर्ण साईन वेवसाठी. पीक टू पीक व्होल्टेज, मग पीक टू पीक व्होल्टेज, ओके, पॉझिटिव्ह पीक टू निगेटिव्ह पीक व्होल्टेज यालाच पीक टू पीक व्होल्टेज, इज द व्होल्टेज मेजर्ड फ्रॉम द मॅक्झिमम पॉझिटिव्ह लेवल टू द मॅक्झिमम निगेटिव्ह लेवल. पीक टू पीक व्हॅल्यूज आर मोस्ट ऑफन, ओके, पीक टू पीक व्हॅल्यू जे आहे, किंमत जी आहे, आर मोस्ट, मोस्ट ऑफन, ऑफन म्हणजे वारंवार, अनेकदा, वारंवार यूज्ड, वापरण्यात आलेले आहे, व्हेन मेजरिंग द मॅग्निट्यूड ऑफ द कॅथोड रे ऑसिलोस्कोप, ऑन द कॅथोड रे ऑसिलोस्कोप, ओके, विच इज अ मेजरिंग इक्विपमेंट, जो की तो वेवफॉर्म मोजण्याचं एक उपकरण आहे, साधन आहे, की ज्याच्याद्वारे पीक टू पीक व्हॅल्यू ही वारंवार अनेकदा मेजरिंग करण्यासाठी वापरण्यात आलेली आहे. फॉर अ टिपिकल साईन वेव, वैशिष्ट्यपूर्ण साईन वेवसाठी, द पीक टू पीक व्हॅल्यू इज इक्वल टू टू टाइम्स द पीक व्हॅल्यू, ओके, पीक टू पीक व्हॅल्यू काय असणार आहे? दोन पटीने असणार आहे, दोन वेळा जास्तीने असणार आहे पीक व्हॅल्यूच्या. पीक टू पीक व्होल्टेज इज डिनोटेड बाय व्ही पी डॅश पी, ठीक आहे, व्ही पी पी, ज्याला आपण म्हणतो व्ही डॅश व्ही पी डॅश पी. देअर फॉर व्ही पी डॅश पी इक्वल्स टू टू व्ही एम. पीक टू पीक व्होल्टेज काय असणार आहे? दोन व्ही एम इतकी असणार आहे, ओके, डबल असणार आहे. एक्झाम्पल पहा 1.5.1, व्हॉट इज द पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ ए सायनुसॉइडल वेफॉर्म दॅट हॅज पीक व्हॅल्यू ऑफ 10 व्होल्ट, ओके. क्वेश्चन वाचल्या वाचल्याच इथं आन्सर लक्षात येते की ज्याची पीक व्हॅल्यू 10 व्होल्टेज आहे त्याचा पीक टू पीक व्हॅल्यू विचारले आहे, म्हणजेच काय? व्ही पी पी इक्वल्स टू टू व्ही एम. साधा आहे, सिंपल आहे, सोल्यूशन दिलेलं आहे. पीक टू पीक व्हॅल्यू इक्वल्स टू, फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पीक टू पीक व्हॅल्यू काय असते? पीक व्हॅल्यूचे डबल असते. टू व्ही व्ही पी इक्वल्स टू 2 × 10 इक्वल्स टू 20 व्ही पी पी. पीक टू पीक व्होल्टेज 20 असेल आन्सर. ठीक आहे, एक्झाम्पल 1.5.2, व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ ए सायनुसॉइडल अल्टरनेटिंग करंट ऑफ 4.78 आर एम एस एम्पियर. पीक व्हॅल्यू दिलेले आहे करंटची, आय एम इक्वल्स टू अंडर रूट 2 × IRMS इक्वल्स टू अंडर रूट 2 × 4.78 RMS असल्यामुळे अंडर रूट 2 इथं घ्यावं लागतं आपल्याला. आर एम एस व्हॅल्यू म्हणजे रूट मीन स्क्वेअर इक्वल्स टू 6.76 एम्पियर इतकी व्हॅल्यू येईल. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 1.5.8 इफेक्टिव्ह ऑर आर एम एस व्हॅल्यू, अतिशय महत्त्वाचं आहे. इफेक्टिव्ह म्हणजेच प्रभावी, परिणामकारक, आर एम एस व्हॅल्यू म्हणजेच रूट मीन स्क्वेअर किंमत. द ए सी, आता पहा, परिणामकारक, इफेक्टिव्ह किंवा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू अशी काय किंमत असते किंवा अशी काय ए सीची क्वांटिटी आहे का? आहे. तर पहा क्वेश्चन नंबर 6 इथे तयार होतो, डिफाईन आर एम एस व्हॅल्यू. आता आर एम एस व्हॅल्यू म्हणजेच काय, रूट मीन स्क्वेअर किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजेच काय? तर पहा, द ए सी करंट व्हॅल्यू, ए सी करंटची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत असते सातत्याने, चेंज कंटिन्युअसली विथ टाईम, टाईमसोबत बदलत असते. वेअर ॲज द डायरेक्ट करंट रिमेन्स कॉन्स्टंट,
मग याच्या विरुद्ध डायरेक्ट करंट जो आहे डीसीचा, बॅटरीचा करंट जो आहे तो कॉन्स्टंट असतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईम बदलला तरी ती कॉन्स्टंट असते. इन ऑर्डर टू रिलेट याप्रमाणे जर त्यांना रिलेट करायचं असेल, त्यांचा संबंध लावायचा असेल करंटचा, वी कन्सिडर द इफेक्ट विच इज कॉमन. मग यांचा परिणाम जो आहे या करंटचा, एसी करंटचा आणि डीसी करंटचा जो परिणाम आहे तो आपल्याला कन्सिडर करावा लागेल. इन इज कॉमन टू बोथ द टाईप्स ऑफ करंट्स. ओके, हा एक सामान्य इथं आपल्याला इफेक्ट कन्सिडर करावा लागेल. द कॉमन इफेक्ट, यांचा जो सामान्य परिणाम आहे, इज द इफेक्ट प्रोडक्शन ऑफ हीट. ओके, उष्णता किती प्रमाणात प्रोडक्ट करतात, निर्माण करतात, ऑफ हीट ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू अ रेजिस्टर. एका सेम व्हॅल्यूच्या रोधकामधून जर एसी करंट एकदा पास करायचा आणि डीसी करंट एकदा पास करायचा, किती प्रमाणात हीट प्रोड्यूस होते, यांचा हा कॉमन इफेक्ट कन्सिडर केल्यानंतर आपल्याला रूट मीन स्क्वेअर किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू आपल्याला समजते. हेन्स दिस इफेक्ट इज यूज्ड फॉर कम्पेअरिंग द एसी अँड डीसी करंट्स. हा जो इफेक्ट आहे, हा जो परिणाम आहे, तो एसी आणि डीसी करंटला कम्पेअर करण्यासाठी, त्यांची तुलना करण्यासाठी वापरण्यात येतो. द डेफिनेशन अँड अदर इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड टू द इफेक्टिव्ह आरएमएस रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आर एज फॉलोज. ठीक आहे, नोट, आरएमएस व्हॅल्यू एक्झिस्ट फॉर एनी एसी क्वांटिटी. आरएमएस व्हॅल्यू काय आहे, एक्झिस्ट आहे कोणत्याही एसी क्वांटिटीसाठी, सच ॲज अ व्होल्टेज, करंट, एक्सेट्रा. ऑल द एसी करंट्स ऑर व्होल्टेजेस आर एक्सप्रेस्ड. सर्व जे एसी करंट व्होल्टेज आहेत ते एक्सप्रेस केले जातात, सादर केले जातात ॲज आरएमएस व्हॅल्यू अनलेस क्लिअरली स्पेसिफाईड अदरवाईज. ठीक आहे, क्लिअरली स्पेसिफाईड नसल्याशिवाय आरएमएस व्हॅल्यू हे काय करतात, एक्सप्रेस केले जातात. आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी करंट इज डिनोटेड बाय आयआरएमएस. रूट मीन स्क्वेअर जी व्हॅल्यू आहे एसी करंटची, ती दर्शवली जाते आयआरएमएसने. अँड आरएमएस व्होल्टेज इज डिनोटेड बाय व्हीआरएमएस. आणि जो व्होल्टेजचा आरएमएस व्हॅल्यू आहे तो व्हीआरएमएसने दर्शवला जातो. आरएमएस व्हॅल्यू ऑफ ए सायनोसॉइडल वेवफॉर्म, साइन वेव इज इक्वल टू 0.707 टाइम्स इट्स पीक व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यू किती असते पीक व्हॅल्यूच्या, 0.707 इतक्या पटीने असते. ओके, पीक व्हॅल्यूच्या आरएमएस व्हॅल्यू किती पटीने असते, तर 0.707 इतक्या पटीने असते. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 6 होता आजच्या व्हिडिओचा. इथे पाहू शकता परत पुन्हा आयआरएमएस इक्वल्स टू 0.7, तसंच आयआरएमएस इक्वल्स टू 0.707 आयएम, पीक व्हॅल्यूच्या 0.707 इतक्या पटीने आयआरएमएस व्हॅल्यू असते. RMS value is called as the heat producing component of AC current. Okay, RMS value laas apan kay manto, heat producing component, AC current cha heat producing component apan ase sudha manto. Amount of light produced by a lamp. Theek hai, eka lamp dware ji light nirman keli jate tyachi kimat, or the amount of heat produced by an iron, eka istri dware, iron manje ka istri dware. ठीक आहे, आयर्न इत किंवा लोखंड म्हणू शकतो आपण, त्याच्याद्वारे हीट प्रोड्यूस केली जाते इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ आरएमएस व्हॅल्यू. ओके, आरएमएस व्हॅल्यूच्या वर्गा इतकी त्याची किंमत असते ऑफ करंट फ्लोईंग थ्रू देम, त्याच्यातून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल 1.5.3, फाईंड आरएमएस व्हॅल्यू ऑफ द रिझल्टंट करंट इन ए वायर which carries simultaneously a direct current of 10 ampere and the sinusoidal alternating current with peak value of 10 ampere. Okay, eka wire madun 10 ampere cha dc current sudha pravahit hote, direct current dc mantlele aahe, ani tya sobat 10 ampere cha peak value aslela sinusoidal mhanje alternating current sudha kay hote, pravahit hote. ओके, तर पहा त्याच्यासाठी काय करायचं आहे, आरएमएस व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. फाइंड आरएमएस व्हॅल्यू म्हटलेलं आहे. रिझल्टंट सोल्युशन गिवन, दिलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या व्यवस्थित लिहून घेतल्या तर प्रॉब्लेम सोडवण्यात इंटरेस्ट तयार होतो आणि प्रॉब्लेमच्या पायऱ्या आठवत जातात आणि आपण सोडवू शकतो. सोल्युशन गिवन, आय डी सी पीक व्हॅल्यू जी दिलेली आहे, डी सीची 10 अँपियर आणि आय एम आणि अल्टरनेटिंग व्हॅल्यूची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, पीक व्हॅल्यू आहे, ती किती दिलेली आहे, 10 अँपियर. ठीक आहे, तीसुद्धा 10 अँपियर आहे. मग आय आर एम एस इक्वल्स टू अंडर रूट आय डी सी स्क्वेअर प्लस आय ए सी स्क्वेअर. आता याची इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय बघितली आपण, दोन्हींच्या वर्गांच्या वर्गमुळा इतकी असते. ठीक आहे, आय डी सीचा वर्ग प्लस आय ए सीचा वर्ग यांच्या वर्गांची बेरीज. ठीक आहे, बरोबर, व्हॅल्यू पुट केल्या अंडर रूटमध्ये, स्क्वेअर रूटमध्ये, 10 स्क्वेअर प्लस 10 अपॉन रूट 2 स्क्वेअर. ओके, देअरफोर आय आर एम एस इक्वल्स टू 12.25 एम्पियर. ओके, आय आर एम एस किती येणार आहे, रूट मीन स्क्वेअर 12.25 ampere. answer, इथे पहा ॲव्हरेज व्हॅल्यू
सिलेबस टॉपिक 1.5.9 एवरेज वैल्यू. डेफिनेशन, द एवरेज वैल्यू, एवरेज म्हणजेच काय, सरासरी, मध्यमान. द एवरेज वैल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज इक्वल टू द एवरेज ऑफ ऑल. ओके, सर्व एवरेजची इक्वल वैल्यू, क्वांटिटीची इक्वल वैल्यू, त्याला आपण एवरेज वैल्यू असं म्हणतो. द इंस्टंटेनियस वैल्यू ओवर अ पीरियड ऑफ हाफ सायकल. इंस्टंटेनियस वैल्यू ओवर अ पीरियड ऑफ हाफ सायकल, इथे पाहू शकता ॲव्हरेज व्हॅल्यू इक्वल्स टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू किती असते पीक व्हॅल्यूच्या, 0.637 टाईम असते. ठीक आहे, इथे पहा पीक व्हॅल्यू ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे आणि एका हाफ सायकलसाठी. इथे आपण त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो, ॲव्हरेज व्हॅल्यू इक्वल्स टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू. ओके, कन्सिडर ओनली हाफ सायकल. हाफ सायकल कन्सिडर केल्यानंतर फिगर 1.517 ॲव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे, तर इथे पहा द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ए सी करंट डिनोटेड बाय आय ए व्ही ऑर आय डी सी. करंट आहे म्हणून आय, ॲव्हरेज आहे म्हणून ए व्ही. जर इथं ॲव्हरेज व्होल्टेज असता तर व्ही ए व्ही. ओके, व्ही एस ए व्ही ऑर व्ही डी सी. ठीक आहे, इथे पहा ॲव्हरेज व्हॅल्यू इज एक्सप्रेस्ड विदाउट अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह साईन. ॲव्हरेज व्हॅल्यू हे एक्सप्रेस केलं जातं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन शिवाय. द ॲव्हरेज व्हॅल्यू of a sinusoidal waveform is equal to 0.637 times its peak value. ठीक आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू कशी आहे सायनोसोडल वेफॉर्मची, ती इक्वल आहे, बरोबरीने आहे 0.637 पटीने कोणाच्या, पीक व्हॅल्यूच्या. ठीक आहे, देअरफॉर आय ए व्ही इक्वल्स टू आय डी सी इक्वल्स टू 0.637 आय एम. सिमिलरली द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ सायनोसोडल व्होल्टेज इज इक्वल्स टू 0.637 व्ही एम. ठीक आहे, आता करंटच्या ऐवजी फक्त इथं व्होल्टेज घेतलेला आहे, तोसुद्धा काय आहे 0.637 व्ही एम इतका आहे. द डी सी ॲमीटर्स ऑर व्होल्ट मीटर्स इंडिकेट्स द ॲव्हरेज व्हॅल्यू. जे लॅबोरेटरीमध्ये डी सी ॲमीटर किंवा व्होल्ट मीटर जे आहेत ते ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला दर्शवतात. ओके, पीक व्हॅल्यू दर्शवत नाहीत. ठीक आहे, द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ऑल फुल सायकल्स. सर्व फुल सायकलच्या ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ए सिमेट्रिकल. ठीक आहे, सिमेट्रिकल म्हणजे प्रमाणबद्ध ए सी वेवफॉर्म इज 0. ठीक आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ फुल सायकल, एका फुल सायकलची सिमेट्रिकल जे आहे प्रमाणबद्ध ए सी वेवफॉर्मची, सॉरी ए सी वेवफॉर्म इज 0. वाय डू वी कन्सिडर ओनली हाफ सायकल टू फाइंड ॲव्हरेज व्हॅल्यू. आपण हाफ सायकलच का कन्सिडर करतो ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. मोस्ट इंटरेस्टिंग आहे. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ए सिमेट्रिकल अल्टरनेटिंग वेवफॉर्म. ठीक आहे, सिमेट्रिकल म्हणजे प्रमाणबद्ध अल्टरनेटिंग वेवफॉर्मची जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे इज डिटरमाइंड फ्रॉम जस्ट वन हाफ सायकल. ती शोधली जाते, डिटरमाइन केली जाते फ्रॉम च्यापासून, जस्ट वन हाफ सायकल, एका हाफ सायकलपासून ऑफ द वेवफॉर्म, बिकॉज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द फुल सायकल इज 0. ठीक आहे, फुल सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणून इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल इथं कन्सिडर केली जाते. ओके, एक्झाम्पल 1.5.4. व्हॉट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ सायनोसोडल अल्टरनेटिंग करंट ऑफ 37 एम्पियर मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, 37 एम्पियर करंट असलेली सायनोसोडल अल्टरनेटिंग करंट आहे, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 37 एम्पियर. त्याचा ॲव्हरेज व्हॅल्यू काढायचा आहे, अगदी सोपं आहे. आय ए व्ही इक्वल्स टू 0.637 इंटू मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट आय एम. आय ए व्ही इक्वल्स टू 0.637 इंटू 37, 23.56 एम्पियर ही ॲव्हरेज व्हॅल्यू येईल. ओके, तर पहा सिलेबस टॉपिक 1.5.10 फॉर्म फॅक्टर हा आपण नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या सर्व कन्सेप्ट ज्या ज्या टर्म्स आहेत ओके त्या पाहिल्यात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या ते पाहूयात. सिलेबस टॉपिक 1.4 जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. अल्टरनेटिंग व्होल्टेजची निर्मिती कशी होते ती पाहिलीत. ओके, इथं पाहू शकता त्याच्या 3 स्टेज आपण पाहिल्यात. ओके, सिलेबस टॉपिक 1.5 डेफिनेशन ऑफ व्हेरियस टर्म्स असोसिएटेड विथ वेफॉर्म. वेफॉर्मच्या संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत त्या पाहिल्या, जसे की वेफॉर्म, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, सायकल, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड, अँग्युलर वेलॉसिटी, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल एंगल, त्यांच्या युनिटसोबत. ओके, आपण डिटेलमध्ये पाहिल्यात. त्याचबरोबर RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, त्यासोबत काही प्रॉब्लेम्स, काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 1.5.10 फॉर्म फॅक्टर. ओके, त्याचबरोबर क्रेस्ट फॅक्टर और पीक फॅक्टर KP
इत्यादी आपण पाहणार आहोत आणि काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.